नवी मुंबईमध्ये खेळाडूंसाठी नवी मुंबई मर्चंट जिमखान्याच्या वतीने नवीन टर्फ स्क्वेअर। टर्फ स्क्वेअरच्या माध्यमातून खेळाडूंना एक चांगला स्टेज, टर्फ स्क्वेअरमध्ये फुटबॉल आणि क्रिकेट दोन्ही खेळ खेळता येणार। नवी मुंबई मर्चंट जिमखान्याच्या वतीने टर्फ स्क्वेअरचे उद्घाटन माजी नगरसेवक राजू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। या फुटबॉल टर्फमध्ये दोन प्रकारचे ग्राउंड असणार आहे, यामध्ये फुटबॉल आणि क्रिकेट दोन्ही खेळ खेळता येणार आहेत। ज्या खेळाडूंना फुटबॉल आणि क्रिकेट शिकायचे आहे त्यांच्यासाठी नवी मुंबई मर्चंट जिमखाना यांनी हा स्टेज उपलब्ध करून दिला आहे। तसेच यामध्ये ट्रेनिंग सेंटर देखील ठेवण्यात येणार आहे, जेणेकरून नवीन खेळाडू जेव्हा येतील तेव्हा त्यांना याचा फायदा होईल। हे फुटबॉल टर्फचे मैदान सगळ्यांसाठी उपलब्ध राहणार आहे। या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्ष मोहन गुरनानी, सेक्रेटरी राजेश प्रजापती, मोहम्मद सिराज बशीर, धर्मराज महाले, जयश्री वेद, मोहन अडिगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। आज या ठिकाणी नवी मुंबई मर्चंट जिमखानाच्या माध्यमातून टर्फ स्क्वेअर या नावाने या ठिकाणी ड्युएल गेम क्रिकेट असो फुटबॉल असो या ठिकाणी टर्फच्या मैदानाचं या ठिकाणी इनॉग्रेशन आज करण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी आज आमचे अध्यक्ष मोहनभाई असतील, आमचे सहकारी राजेशभाई प्रजापती आहेत, सिराजभाई आहेत, मालेपप्पा आहेत, त्याचबरोबर मोहनभाई आहेत, मोहनभाई अडिंगे, जयश्री मॅडम आहेत, आमचे मित्र या ठिकाणी उन्नीकृष्णन आहेत, हरिहरन आहे, विक्की मेहर आहे, श्रीधरण्णा शेट्टी आहे। आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी टर्फ स्क्वेअर या जी आम्ही एक संकल्पना केलेली होती की मर्चंट जिमखानामध्ये आपण अनेक प्रकारचे स्ट्रेस फ्री होण्यासाठी आपल्या मेंबर्सला आणि त्यांच्या गेस्ट लोकांना एक काहीतरी प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे आणि सत्यता पुढे ठेवून काम करत असतो, त्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणीला घाबरण्याचं कारण नाही, ते आम्हाला बऱ्याच गोष्टीतून शिकायला मिळतं। आणि आज आपण पाहतो की आज ज्या जमिनीवरती आज उपाय आपण एक काळ होता की या ठिकाणी डम्पिंग होतं आणि पूर्ण घाण पडलेली असायची, म्हणजे आपल्या एंट्रीला या ठिकाणी ह्या गोष्टी होत होत्या। परंतु आपण पाहतो की ह्या संपूर्ण ह्या लोकांना आणि ह्या नवी मुंबई मर्चंट जिमखान्याच्या नागरिकांना आणि त्यांच्या गेस्ट लोकांना ह्या सुविधेचा उपयोग नक्कीच होईल असं मला वाटतं। देखिए हमारा जो जिमखाना आहे वो करीब 25 साल से चल रहा है और हम पूरी कमिटी ने एक प्रण किया था कि हम इस जिमखाने को सबसे बढ़िया बनाएंगे और उसी दौर में हमने अब जिमखाना का रिनोवेशन किया है और ये जो टर्फ बनाया है एक नई फैसिलिटी ऐड की है जो खास तौर पर मेंबर्स के लिए और उनके गेस्ट के लिए रहेगी और बाकी के जो बाकी के नवी मुंबई के लोग हैं वो भी अफकोर्स आ सकते हैं। देखिए इस जो ये जो टर्फ बनाया है इसमें हम लोगों ने दो सुविधाएं रखी हैं, एक तो क्रिकेट भी खेल सकते हैं और दूसरा आप फुटबॉल भी खेल सकते हैं। काफ़ी हम लोगों को एक फीडबैक है कि बहुत सारे लोग जो फुटबॉल सीखना चाहते हैं या क्रिकेट सीखना चाहते हैं, एक इनिशियल स्टेज प्रिलिमिनरी जो राउंड है सीखने का, हमारा टक्कर जी से डिस्कशन हुआ है तो उन्होंने ये कहा है कि हम लोग यहाँ पे एक ट्रेनिंग सेशन भी रखेंगे एक घंटा या डेढ़ घंटे का, जिसमें कि नए लोग जो जुड़ना चाहते हैं गेम्स के साथ उस माध्यम से तो वो लोग भी इसका फ़ायदा ले सके। और ये सभी के लिए ओपन रहेगा, पूरे न्यू बॉम्बे में सभी लोगों के लिए ओपन रहेगा। सिर्फ ये है कि जो हमारे मेंबर्स रहेंगे उनको हम थोड़ा एक कंसेशनल रेट देंगे, मगर ये जो फैसिलिटी है ये हमने सभी के लिए ओपन रखा है ताकि, और जस्ट ये हमारे प्रांगण में होते हुए भी थोड़ा सा अलग है ताकि लोग इंडिपेंडेंटली आ सके और इंडिपेंडेंटली इसका फ़ायदा लेके अपने बच्चों को ट्रेनिंग भी दे सके और एंटरटेनमेंट वैल्यू में भी आज टीवी के सामने लोग बच्चे बैठे रहते हैं या मोबाइल में लगे रहते हैं, उससे अच्छा ये काम है कि लोग अपने फिजिकल एक एक्टिविटी करें और उसमें जो उनको मज़ा अगर आ गया तो और भी ज़्यादा ये बढ़ावा मिलेगा फिजिकल एक्टिविटी को। तो इस उद्देश्य से हम लोगों ने ये किया है। ठक्कर जी हैं यहाँ पे और उन्होंने बहुत मन लगा के ये पूरी सुविधा का निर्माण किया है और आई एम श्योर दैट ऑल ऑफ नवी मुंबई विल बी बेनिफिटेड बाय दिस। हा जो टर्फ क्लब चालू करायचा मेन उद्देश, सुरुवातीला ज्यावेळेस मी 1980 नवी मुंबईत आलो त्यावेळेस सर्वीकडे वस्ती, मोठे मोठे गार्डन, मोठे मोठे प्ले ग्राउंड्स असायचे,
आता बहुतेक वाशीतले प्लेग्राउंड्स हे या ठिकाणी रेसिडेन्स झोन बनून त्यांचे बिल्डिंगा बनवल्या गेले आहेत. मग आता लहान मुलांनी जायचं कुठे खेळायला? तो लहान मुलांनी म्हणजे 8-6 वर्षापासून तर 12-15 वर्षापर्यंत मुलांसाठी ही सुविधा आम्ही इथे तयार केलेली आहे. कारण की आजूबाजूला अशी क्रिकेट खेळणं म्हणजे बॉल मारला म्हणजे तो कोणाच्या खिडकीला पडतो, कोणाच्या काचा फुटतात, त्या भानगडीमध्ये मग ते मुलं खेळत नाहीत. त्यासाठी इथे हा जो क्लब आहे त्याच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. तर मला असं वाटतं नवी मुंबईच्या यंग जनरेशनसाठी हे फार महत्त्वाचं एक उपकरण आहे आणि अध्याय आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित रेणुसेसह प्रिया भुजबळ, आवाज स्टुडिओ, नवी मुंबई.